पुण्यातली सभा आहे, खुर्च्या भरलेल्या आहेत, म्हणून तर भीती आहे. आजच्या या अतिशय चांगल्या सोहळ्यामध्ये ज्यांना आपण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं असे आपल्या सर्वांचेच गुरुदेव गुरुजी श्री 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 रविशंकरजी, आमचे सहकारी गिरीश बापटजी, ज्येष्ठ संपादक दिनकर रायकरजी, दिल्लीहून विशेषत्वाने या ठिकाणी आलेले आमचे मित्र अशोक वानखेडेजी, राजा मानेजी, मंदार फणसेजी, संजय भोकरेजी, विजय बाविस्करजी, गोविंद घोळवेजी, किरण जोशीजी, या ठिकाणी पत्रकारितेच्या क्षेत्रात आलेले सर्व ज्येष्ठ पत्रकार आणि विशेषतः गुरुजींवर प्रेम करणारे पुणेकर भगिनी आणि बंधूंनो, आज मला खरोखर अत्यंत आनंद आहे की प्रत्यक्ष गुरुजी श्री 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 रविशंकरजी यांना या ठिकाणी गौरवान्वित करण्याची, त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याची संधी मला प्राप्त झाली. खरं म्हणजे त्यांच्याकरता हा जीवन गौरव पुरस्कार आहे की नाही मला माहिती नाही, पण माझ्याकरता हा निश्चित जीवन गौरवाचा क्षण आहे. खरं म्हणजे आपण जर गुरुजींचं कार्य बघितलं तर आपल्या देशाचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या संस्कारांचे, आपल्या विचारांचे जगातले सगळ्यात मोठे अँबेसेडर जर कोणी असतील तर ते गुरुजी आहेत. या भारतीय संस्कृतीच्या संदर्भात जे कार्य कधीतरी स्वामी विवेकानंदांनी केलं होतं, आपल्याला माहिती आहे की तो काळ असा होता की जेव्हा जगभरातल्या लोकांना असं वाटायचं की भारतामध्ये कुठलीही संस्कृती नाही, तिथे कुठलेही संस्कार नाही, कंट्री ऑफ स्नेक चार्मर्स अशा प्रकारे भारताचं वर्णन केलं जायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विश्व धर्म संमेलनामध्ये स्वामी विवेकानंद बोलायला उभे राहिले आणि जगभरातले लोक विद्वान त्या ठिकाणी होते, एका तिरस्काराच्या नजरेनं त्यांच्याकडे पाहत की भगवे फडके गुंडाळलेला हा स्वामी जो एका पराजित राष्ट्रातनं येतोय, जो एका गुलाम राष्ट्रातनं येतोय, हा आम्हाला नेमका काय विचार सांगणार आहे. आणि स्वामीजींनी एका भाषणातनं संपूर्ण जगावर तलवारीने नाही, विचारांनी विजय मिळवला आणि खऱ्या अर्थानं दिग्विजयी अशा प्रकारचं त्या ठिकाणी भाषण स्वामी विवेकानंदांनी केलं आणि जगभरातल्या विद्वानांच्या हे लक्षात आलं की संस्कार कुठे असतील, विचार कुठे असतील, तर ते भारतामध्ये आहे. भारत राजकीयदृष्ट्या गुलाम असेल पण वैचारिकदृष्ट्या सर्वाधिक स्वतंत्र आणि संपन्न राष्ट्र जर कुठलं असेल तर ते भारत देश आहे. आणि भारताला पुन्हा एकदा जगामध्ये मान्यता मिळवून देण्याचं काम हे स्वामी विवेकानंदांनी केलं. आज जर मी असं म्हटलं की तीच मान्यता भारताला, भारतीय विचाराला, भारतीय जीवन पद्धतीला, भारतीय संस्कृतीला, भारतीय योगाला, भारतीय चिकित्सा पद्धतीला जगभरामध्ये जर कोणी मिळवून दिली असेल तर ती श्री श्री रविशंकरजी यांनी मिळवून दिली. 300 पेक्षा जास्त देशांमध्ये
ज्या प्रकारे गुरुजींनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून तिथल्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणलं, क्रांती आणली, आणि यातले बहुतांश देश हे विकसित देश आहे, भारतापेक्षा संपन्न देश आहे, भारतापेक्षा प्रगत देश आहे, पण त्या देशांमध्ये भौतिक प्रगती होती, पण त्या भौतिक प्रगतीतून तिथल्या जनमानसाला आध्यात्मिक समाधान मिळत नव्हतं, आत्मिक समाधान मिळत नव्हतं, मानसिक समाधान मिळत नव्हतं। आणि आपला जो विचार आहे की भौतिक प्रगती आवश्यक आहे, पण भौतिक प्रगतीने माणसाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, केवळ भौतिक प्रगतीने आम्ही सुखी होऊ शकत नाही, तर त्यासोबत आध्यात्मिक, आत्मिक आणि भावनिक प्रगती देखील झाली पाहिजे। ती प्रगती त्या देशांना, संपन्न देशांना, प्रगत देशांना दाखवून देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं श्री श्री रविशंकरजींनी संपूर्ण जगामध्ये केलं। आणि म्हणून मी अनेक वेळा जेव्हा विचार करतो, गुरुजींनी दिल्लीमध्ये जगातल्या सगळ्या संस्कृतींना एकत्रित करण्याचं काम केलं। अध्यात्माला कधीही उपासना पद्धतीचं बंधन नसतं। अनेक लोकांना असं वाटतं की अध्यात्म हे एखाद्या धर्मापुरतं मर्यादित आहे, पण भारतीय विचार पद्धती ही ज्या सहिष्णुतेवर आपण उभी केली आहे, हिंदू धर्म हा ज्या सहिष्णुतेवर आपण उभा केला आहे, ती जी सहिष्णुता आहे त्या सहिष्णुतेला उपासना पद्धतीचं कधीही बंधन राहिलेलं नाही। आणि दिल्लीमध्ये जे वर्ल्ड कल्चर्सचं एकत्रीकरण गुरुजींनी केलं आणि जगभरातल्या विविध उपासना पद्धतीचे सर्व फेथचे लोक हे त्या ठिकाणी आले, आणि त्या ठिकाणी येऊन ज्या प्रकारे प्रत्येकाने जगाच्या शांती करता, विश्व शांती करता त्या ठिकाणी प्रार्थना केली, आपले विचार प्रकट केले, एक प्रकारे जे वसुधैव कुटुंबकम आम्ही सांगतो त्या वसुधैव कुटुंबकमचं प्रत्यक्ष त्याचा आविष्कार हा आपल्याला त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पाहायला मिळाला। आणि पुन्हा एकदा मला आठवण आली ती स्वामी विवेकानंदांची, की ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की सत्य केवळ एक आहे, सत्याकडे जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत, आणि सत्याकडे जाण्याचे हे मार्ग हे आपापली उपासना पद्धती असू शकेल, आपले आपले धर्म असू शकतील, पण सत्य हे त्या सागरासारखं आहे की ज्या सागरामध्ये एक एक नदी जाऊन शेवटी तिथेच मिळते। ही प्रत्येक नदी हे वेगळा विचार आहे, ही वेगळी उपासना पद्धती आहे, पण हा वेगळा विचार, ही वेगळी उपासना पद्धती शेवटी जाऊन मिळणाऱ्या त्या एका सत्याला, आणि त्या सत्याचंच नाव खऱ्या अर्थानं मानवता आहे, त्या सत्याचंच नाव हे ईश्वर आहे, त्या सत्याचंच नाव ज्याला आपण मानतो ती ऊर्जापूर्ण शक्ती आहे। आणि त्याच स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आविष्कार हा दिल्लीमध्ये आम्ही गुरुजींनी जो सांस्कृतिक सोहळा उभा केला त्या सांस्कृतिक सोहळ्यामध्ये आम्ही बघितला, आणि जगातल्या विविध उपासना पद्धतीच्या लोकांनी ज्या प्रकारे आम्ही एक कुटुंब आहोत, वसुधैव कुटुंबकमची ही भावना त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं, मला खरोखर असं वाटतं की स्वामी विवेकानंदांचे विचार हे प्रगट रूपानं ज्यांनी आपल्या समोर आणले आणि ते प्रत्यक्ष उतरवले अशा प्रकारचं काम हे श्री श्री रविशंकरजींनी आपल्याला या माध्यमातून करून दाखवलं। आणि म्हणून आज आधुनिक युगामध्ये आपल्याला हवं काय आहे, आपल्याला हवे नेतृत्व, पण ते कसं नेतृत्व हवं आहे, ते चारित्र्य संपन्न नेतृत्व हवं आहे, ते असं नेतृत्व हवं आहे की ज्याला विचारांची बैठक आहे, आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये हे नेतृत्व हवं आहे, आणि सर्वाधिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यावेळी चारित्र्य संपन्न नेतृत्व हे समाजाचं मार्गदर्शन करतं, ज्यावेळी खऱ्या अर्थानं विद्वान, ज्ञानी अशा प्रकारचे आध्यात्मिक गुरु हे समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात, शेवटी आपण नेहमीच कर्मकांड आणि विचार याच्यामध्ये भेद केलेला आहे। कर्मकांडाच्या बद्दल वेगवेगळी मतं असू शकतात, पण जे विचार आहेत, जे संस्कार आहेत, जे ज्ञान आहे याच्याबद्दल वेगळं मत असू शकत नाही, आणि ते संस्कार, ते ज्ञान ज्या समाजाला आवश्यक आहे,
समाजाची आध्यात्मिक बैठक जोपर्यंत ताकदीने बसणार नाही तोपर्यंत समाज हा परिवर्तित होऊ शकत नाही आणि समाजाची आध्यात्मिक बैठक ही बसवण्याचं काम आज आमचे आध्यात्मिक नेते करतायत आणि त्यांच्यामध्ये आज भारतामध्ये ज्यांचं प्रामुख्यानं नाव घेता येईल ते गुरुजी आहेत आणि म्हणून आज गुरुजींसारखा एक गुरु आपल्याला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ज्या प्रकारे शिकवण देतायत मला असं वाटतं खरोखर आपण सर्वांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत आणि जी आवश्यकता आहे की नेतृत्व हे चारित्र्य संपन्न असलं पाहिजे ते ज्ञानी असलं पाहिजे ते आपल्याला गुरुजींच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मगाशी अशोक भाऊ आपण म्हणालात शेतकऱ्यांच्या संदर्भात मला या ठिकाणी सांगताना अत्यंत आनंद वाटतो की जलयुक्त शिवार सारखी योजना आम्ही आणल्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे पण या जलयुक्त शिवारमध्ये सर्वाधिक काम करणारी संस्था कुठली असं जर मला विचारलं तर त्या संस्थेचं नाव आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. राज्य सरकारच्या सोबत ज्या प्रकारचं काम आर्ट ऑफ लिव्हिंगने केलंय आणि आजही मी याच्या आधी जलयुक्त शिवारच्या संदर्भातली सगळ्या कलेक्टरची व्ही सी वरनं बैठक घेत होतो आणि त्या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे कोऑर्डिनेटर आहेत ते देखील होते. अतिशय सायंटिफिकली विज्ञाननिष्ठ संपूर्णपणे वॉटरशेडच्या पद्धतीचा अवलंब करून सायंटिफिक स्टडी करून जे आपल्याला निसर्गाने दिलंय ते पुन्हा रिक्लेम कसं करता येईल निसर्गाने जे दिलंय आणि जे आपण नष्ट केलेलं आहे ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं दुष्काळ पडतो ते पुन्हा निसर्गाला परत कसं करता येईल आणि निसर्गाकडनं परत कसं घेता येईल या संदर्भातलं काम हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून होत आहे. खरं म्हणजे आज या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे की जलयुक्त शिवार सारखी योजना ही ज्यावेळेस आपण यशस्वी करू शकलो त्याच्यामागे अनेक लोक विशेषतः वेगवेगळ्या प्रकारे जनतेमध्ये काम करणारी मंडळी आर्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा नाम फाउंडेशन असेल जे मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी सुरू केलं किंवा पाली फाउंडेशन असेल आज जे त्या ठिकाणी आमिर खान यांनी सुरू केलं दिलासा फाउंडेशन असेल अशा वेगवेगळ्या फाउंडेशन्सनी किंवा भारतीय जैन संघटना असेल जे काम याच्यामध्ये केलंय मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आज आवश्यकता काय आहे हे आपण समजून घेतलं तरच शेतीमधल्या आत्महत्या आपण बंद करू शकू. कर्जमुक्ती कर्जमाफी हा एक उपाय आहे तो उपाय नाही असं माझं बिलकुल मत नाही पण त्याचवेळी कर्जमाफी केल्यानंतर पुढच्याच वर्षी तो शेतकरी पुन्हा जर कर्जबाजारी होणार असेल तर आपल्यासारखे करंटे आपणच आहोत आपण कधीच त्याला त्या दुष्टचक्रातनं बाहेर काढणार नाही आणि म्हणून प्रयत्न हा करावा लागेल की त्याचं कर्ज माफ झाल्यानंतर तो पुन्हा कर्जबाजारी होऊ नये आणि त्याकरता आवश्यक काय आहे त्याच्याकरता आवश्यक आहे त्याला पाणी मिळालं पाहिजे त्याला सिंचन मिळालं पाहिजे. बघा आपण मागच्या वर्षी 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जलयुक्त शिवारची कामं करू शकलो तर जलसंधारणाच्या या कामांमुळे मागच्या काळामध्ये जेव्हा पावसामध्ये मोठा त्या ठिकाणी कालावधी गेला पाऊस तर भरपूर आला पण 2 पावसामध्ये ज्यावेळेस मोठी गॅप पडली त्यावेळी जलयुक्त शिवारच्या कामांमधनं जे जलस्तर वर आला होता तिथे जो पाण्याचा साठा निर्माण झाला होता त्यातनं ऍश्युअर सिंचन मिळाल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची पिकं आपण वाचवू शकलो आणि परिणाम काय आहे तर सातत्याने निगेटिव्ह ग्रोथ रेटमध्ये असलेला आमचा महाराष्ट्र कधी -8% कधी -4% हा आता पॉझिटिव्ह ग्रोथ रेटमध्ये गेला आणि या वर्षीचा कृषीचा विकास दर हा 12.5% आहे आणि त्याचं जर आपण क्वांटिफिकेशन केलं तर मागील अनेक वर्षांपेक्षा आज शेतकऱ्याचं जे उत्पन्न वाढलंय ते 40,000 कोटी रुपयांनी वाढलंय इतकी ताकद या जलसंधारणाच्या कामामध्ये आहे आणि या कामाचं महत्व गुरुजींनी समजून घेतलं आणि म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगने इतकं उत्तम काम या जलसंधारणामध्ये केलं आणि आता शेतीमधले प्रयोग ते करतायत की ज्या माध्यमातून शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे. मगाशी आपण एक पुरस्कार दिला तो कमी खर्चाची शेती कशी होईल आज हेच सगळ्यात जास्त आवश्यक आहे कारण शेतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी सगळी खतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरायला सुरुवात केली त्याने शेतीची जी काही त्या ठिकाणी लागत मूल्य आहे उत्पादन खर्च आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला
आणि त्या मनाने आपली उत्पादकता वाढली नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव परवडत नाही. पण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आज तेही प्रयोग चाललेले आहेत की ज्या प्रयोगातनं आपली उत्पादकता कशी वाढवता येईल, शेती कशी कमी खर्चाची करता येईल आणि त्यातनं शेतकऱ्याला कशा प्रकारे आपण दिलासा देऊ शकू. खरं म्हणजे समाजाच्या विविध अंगामध्ये हे जे काम चाललेलं आहे केवळ एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही आहे, तर याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी मध्यंतरी एक दिवस गुरुजींचा मला फोन आला आणि ते असं म्हणाले की रशियातले काही लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते लोक भारतामध्ये काही इन्व्हेस्टमेंट्स वगैरे करायचे आहेत, भारतासोबत त्यांना टायअप करायचा आहे, तर त्यांना तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत भेटा. आणि त्यानंतर मी त्यांची भेट घेतली, त्यांनी मला रशियामध्ये आमंत्रित केलं, अतिशय चांगलं आमचं टायअप झालं, त्यातनं आज आम्ही ते टायअप घेऊन पुढे जातो. म्हणजे सर्व प्रकारच्या त्यांच्या ज्या काही त्यांचे जे संबंध आहेत हे संबंध व्यक्तिगत स्वतः करता नाही तर समाजाकरता कसे वापरता येतील. आज उद्योगाच्या क्षेत्रामध्ये देखील या भारताला चांगल्या प्रकारे मजबूत कसं करता येईल याचा विचार देखील श्री श्री रविशंकरजी हे सातत्याने करतात. आणि म्हणून वेगवेगळ्या समाजाच्या 8 क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारचं कार्य आज आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून चाललंय हे अत्यंत मोलाचं कार्य आहे. आणि या कार्याकरता आपण सगळ्यांनी आज खऱ्या अर्थानं गुरुजींचा या ठिकाणी सन्मान केला, हा त्या कार्याचा सन्मान आहे. आणि आम्ही असं मानतो की या सन्मानाच्या माध्यमातून गुरुजींचा आशीर्वाद आज आपण सगळ्यांनी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या प्रकारे सेवा कार्य हे त्यांच्या माध्यमातून होतं, आज महत्वाचं हेच आहे की सेवा कार्य आम्ही किती करू शकतो. मगाशी ज्या प्रकारे मी म्हटलं की नेतृत्व हे ज्या प्रकारे चारित्र्यशील असलं पाहिजे त्यासोबत नेतृत्वामध्ये हा भाव देखील असला पाहिजे की माझं नाही आहे, हे समाजाचं आहे. आज खऱ्या अर्थानं माननीय आपले पंतप्रधान मोदीजींनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की कोणीही म्हणजे पंतप्रधान मुख्यमंत्री सोडून कोणीही लाल दिव्याच्या गाड्या वापरणार नाही. पण मी सांगितलं की मी मुख्यमंत्री असलो तरी मी लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. आज मी माझा लाल दिवा काढून टाकला. कारण जोपर्यंत हा भाव आपल्या मनामध्ये येणार नाही की आपण समाजाचे सेवक आहोत. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की माणूस साधा एखादा महानगरपालिकेचा सदस्य झाला तरी देखील त्याच्या मनामध्ये इतक्या मोठ्या नेतेगिरीचा भाव तयार होतो की जनता काहीतरी वेगळी मी काहीतरी वेगळा, हा भाव जोपर्यंत आपण संपवणार नाही. जोपर्यंत आपण जनतेचे सेवक आहोत अशा प्रकारच्या भावानं आपण जोपर्यंत समाजामध्ये वावरणार नाही. आणि त्याकरता हा भाव जर निर्माण करायचा असेल तर गुरुजींसारखी जी मंडळी आहे यांचं मार्गदर्शन, त्यांनी जो सेवाभाव तयार केलाय त्या सेवाभावानं काम करण्याची वृत्ती ही आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आणावी लागेल. मी आज यापेक्षा अधिक न बोलता खूप खूप त्यांचं अभिष्ट चिंतन करतो. त्यांना ईश्वराला मी प्रार्थना करतो की ईश्वराने गुरुजींना अत्यंत दीर्घ आयुष्य द्यावं. त्यांच्यामुळे अनेकांना आयुष्य मिळालंय, पण त्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना आणि आपल्यासारख्या अनेकांचं आयुष्य त्यांना मिळावं आणि त्यांना अतिशय दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य हे ईश्वराने द्यावं. त्यांचं मार्गदर्शन त्यांचे आशीर्वाद हे असेच आपल्याला मिळत राहावे हे सांगत असताना एक सत्कार आपण माझा देखील केला. खरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी सत्कार स्वीकारतच नाही, कारण माझं मत असं आहे की व्यक्ती जेव्हा सत्कार्य करतो तेव्हाच त्याचा सत्कार झाला पाहिजे. आणि अजून माझ्या हातून माझ्या मनाला वाटेल सत्कार घेण्यासारखं असं सत्कार्य झालेलं नाही, पण तरी देखील आपण केलेला सत्कार मी नम्रपणे या ठिकाणी स्वीकारतो. आणि रायकरजींसारख्या एका ज्येष्ठ संपादकाच्या हाताने आपण हा सत्कार केला. पण मी एवढं सांगू इच्छितो की जे आपण विधेयक पास केलं ते आमचं कर्तव्य होतं. लोकशाहीमध्ये जोपर्यंत लोकशाहीच्या चारही स्तंभांना एकमेकाची काळजी घेत या लोकशाहीला आपण मजबूत करणार नाही, जोपर्यंत या ठिकाणी प्रत्येक स्तंभ ताकदीनं काम करणार नाही तोपर्यंत लोकशाही समृद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून जे कार्य मी केलं ते कार्य कर्तव्यपूर्तीच्या भावनेतनं केलं तरी आपण हा सत्कार या ठिकाणी केला. म्हणून मी पत्रकार संघाचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. सगळेच प्रेमाचे लोक असल्यामुळे त्यांनी इथे केला असता मागे केला असता कुठे केला असता तरी तो मला तेवढाच गोड वाटला असता, कारण त्यांनी मनात तो केलेला याची मला पूर्णपणे या ठिकाणी खरंच कल्पना आहे. आणि संजयजी मी हिमालयात काही गेलेलो नाही आणि आपल्यासारख्यांचं सगळ्यांचं सहकार्य राहिलं तर पुढचे 5-10 वर्ष कोणी मला हिमालयात पाठवणार नाही एवढा विश्वास मला निश्चितपणे या ठिकाणी आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, विशेषत्वाने ज्या पत्रकारांचं किंवा समाजामध्ये विविध अंगाने काम करणाऱ्या मंडळींचा आपण सत्कार केला त्या सगळ्यांचं अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.